करा आता आपल्या स्वप्नातलं घर साकार. फक्त 17 लाखात 2 BHK रो बंगला. 19 सप्टेंबर पर्यंत बुकिंग करणाऱ्यांना 50,000 फर्निचर गिफ्ट. आजच संपर्क करा आर्या डेव्हलपर्स. मोबाईल 90 28 06 42 42. साईट पत्ता राजवीर इंग्लिश मीडियम स्कूल समोर कोल्हापूर राधानगरी रोड वाशी तालुका करवीर. त्यांनी असं भासवलं की ही वचनपूर्ती आहे 2 रुपये दरवाढ देणार म्हणून. आम्ही अजेंडामध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनं 1 महिन्या 2 महिन्यातच आम्ही डिक्लेअर करतोय की ही 2 रुपये दरवाढ आम्ही आमचे वचनपूर्ती करतोय. पण मी तेव्हाही सांगितलं होतं, आजही मी सगळ्या मीडियासमोर सांगते की ही वचनपूर्ती नव्हती. 2 रुपये दरवाढ ही कालांतराने दूध संघ देतच असतो. म्हणजे ही दरवाढ जी आहे ती कालांतराने संघ देतच असतो. ही नवीन दरवाढ नाही आहे, ही रुटीन दरवाढ आहे. आणि मी हे हायलाईट केलं होतं की ही वचनपूर्ती नाही, रुटीन दरवाढ आहे. तरीसुद्धा काय झालं होतं की त्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंट्स मोठ्या आल्या, त्याच्यामुळं कदाचित आमची बातमी छोटी वाटली असेल. म्हणून मला वाटतं ही पत्रकार परिषदेमध्ये बोलणं खूप गरजेचं आहे की ही 2 रुपयाची दरवाढ ग्राहकावरती कुठलाही बोजा न टाकता आम्ही उत्पादकाला देणार. हे त्यांची अजेंडाची महत्त्वाची भूमिका होती किंवा इलेक्शनमधली महत्त्वाची भूमिका होती, कदाचित ते विसरले असतील. तर त्यांनी ग्राहकावरती बरोबर 2 रुपयाचा बोजा वाढवून इथे उत्पादकाला 2 रुपये दरवाढ दिलेली आहे. बरं, 2 रुपये ग्राहकावरची दरवाढ ही फक्त पुण्या मुंबईच्या ग्राहकावरती वाढवलेली आहे, कोल्हापूरच्या नाही. त्याच्यामुळं काय फायदा होणार आहे आणि काय नुकसान होणार आहे? तर माझ्याकडे नुकसानीचे आकडे आहेत. कोल्हापूर विभागात जर त्यांनी दरवाढ लागू नाही केली तर साधारणपणे 10,58,00,000 रुपये इतका तोटा संघाला होणार आहे. याची तरतूद त्यांनी काय केली आहे हे त्यांनी सांगावं. की वासाच्या दुधाबद्दल काल डोंगळे साहेबांनी स्टेटमेंट केलेलं आहे, सर थोडक्यात, तो फक्त इलेक्शनचा मुद्दा होता, प्रॅक्टिकली हे शक्य नाही. 5वी महत्त्वाची गोष्ट त्यांनी सांगितली, व्यवस्थापन खर्चात घट करणार. म्हणजे काय की आत्ता जे व्यवस्थापन, म्हणजे मागच्या संचालक बॉडीपर्यंत जे व्यवस्थापन चाललं होतं ते चुकीचं होतं, ज्यादाचा खर्च होत होता, त्या खर्चात आम्ही कपात करणार. बरं, त्या खर्चात कपात कशी करणार? तर सगळ्यात पहिल्यांदा येऊन डेली वेजेसची लोकं कमी केली. जी लोकं आधी काम करत होती डेली वेजेसवरती, त्याच्यावरती बातमी काय आली, डेली वेजेसचे रोजंदारीची लोकं बंद केली, 2 कोटी रुपये वाचवले. पण त्यांनी त्यांच्या अजेंडामधली गोष्ट सांगते, माझ्या मनाची नाही. त्यांनी सांगितलं आहे गोकुळच्या कर्मचाऱ्यांना सन्मानजनक वागणूक देणार. तर जेव्हा तुम्ही डेली वेजेसची माणसं कमी केली आणि जी पर्मनंट आहेत त्यांच्याकडनं काम करून घेत आहे, तर त्यांच्याकडनं तुम्ही 2-2 शिफ्टमध्ये कामं करून घेत आहे, म्हणजे त्यांच्यावरती कामाचा अतिरिक्त बोजा पडला. पगार त्यांना ओव्हरटाईमचा द्यावाच लागला. मग तुम्ही डेली वेजेसची माणसं कमी करून कुठे वाचवला खर्च? आमच्या काही ज्येष्ठ संचालकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही मीडियामध्ये कुठलीही गोष्ट सांगायची नाही गोकुळमध्ये. मी म्हटलं प्लॅटफॉर्म मला जर दिलात बोलायला तर मी बोलेन बोर्डमध्ये, नाही तर मला मीडियाशिवाय पर्याय नाही, कारण तुम्ही एकमेव अशी लोकं आहात जी सत्य परिस्थिती लोकांच्यापर्यंत पोहोचवाल. त्यांचा घाट हा आहे की याच सर्वसाधारण सभेमध्ये टोटल 324 कोटीचा आराखडा मंजूर करून घ्यायचा, पण जेव्हा ही सभा ऑनलाईन आहे तेव्हा सगळे सभासद तिथे हजर राहू शकणार नाहीत. आणि जर एवढ्या मोठ्या कोटीची जर तुम्हाला मान्यता घ्यायची असेल तर माझं वैयक्तिक म्हणणं आहे जेव्हा आपल्याला फिजिकल सभेला परवानगी मिळेल आणि जेव्हा सगळे लोक समोर असतील तेव्हा सगळ्या सभासदांच्या उपस्थितीत हा निर्णय व्हावा, कारण ही संपूर्ण संघ जो आहे, ही संस्था जी आहे, ही त्या सभासदांची आहे आणि तो पूर्ण निर्णय हा सभासदांचा असेल. इलेक्शनच्या हे अजेंडे होते त्यांचे, ह्या इलेक्शनच्या अजेंडावरती इलेक्शन झाली. पण इलेक्शनमध्ये सगळ्यात गाजला तो मुद्दा होता टँकरचा. व्यंकटेश्वरा गुड्सचे एवढे एवढे टँकर इथे आहेत, त्यांना एवढा एवढा 10 वर्षाचा व्यवहार त्यांनी एकत्रित मोठा आकडा करून सांगितला. जर कोणी अभ्यासू माणूस असेल किंवा त्या व्यवहारातला एखादा माणूस असेल तर त्याला कळेल की हा 10 वर्षाचा आकडा आहे. जर तो फोडला, त्याची जर फोड केली आणि प्रत्येक महिन्यावरती आलं तर तो आकडा बरोबर आहे, कुठेही ज्यादा दर दिलेला नाही. आणि हेच इलेक्शन झाल्यावरती माझं पहिलं पत्र मी गोकुळ दूध संघाला दिलं, चेअरमन साहेबांच्या नावानी, MD साहेबांच्या नावानी, की मला व्यंकटेश्वरा गुड्स या संस्थेची पूर्ण डिटेल माहिती हवी आहे.
कोल्हापूर सांगली आणि इतर दूध संघाच्या मुंबई दूध वाहतुकीचे दर किंवा अंतर किलोमीटरमध्ये किती आहे म्हणजे आपल्याला खर्चाचा ताळमेळ घालता येतो. दुसरं, व्यंकटेश्वरा गुड्स मूवर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी दूध वाहतूक ठेका कामामध्ये सन 2009 ते 2021 या सालामध्ये संघामध्ये कोणता आर्थिक गैरव्यवहार केलेला आहे का, किंवा यांना कुठलाही इतर कंत्राटदारांच्यापेक्षा अतिरिक्त असा वेगळा दर किंवा वेगळी सवलत दिलेली आहे का. हे माझे बेसिक प्रश्न होते जे माझ्यावरती आरोप लावले, माझ्या संस्थेवरती आरोप लावले, त्याची उत्तरं मी त्यांच्याकडनं मागितली. त्यांचं उत्तर देखील आलं आणि त्याच्यात क्लीन चिट होती, कारण त्यांना आरोप ठेवण्याचं काही नव्हतं. संस्थेने मान्य केलं की व्यंकटेश्वरांनी व्यवस्थित टेंडर काढून हे टेंडर भरलेलं आहे, मिळवलेलं आहे. यांना इतर कंत्राटदारांच्यापेक्षा कुठलाही वेगळा रेट लावला नव्हता. इतर कंत्राटदारांसारखेच त्यांना रेट दिले जात होते, तेवढीच त्यांची बिलं निघत होती. आणि दुसरं म्हणजे त्यांनी कुठलाही आर्थिक गैरव्यवहार संघामध्ये केलेला नाही, हे संघाकडनं अधिकृतरित्या मला पत्र मिळालेलं आहे. त्याच्यामुळं जेव्हा आरोप केले जातात तेव्हा त्याला काही तथ्य आहे का हे सुद्धा आरोप करणाऱ्यांनी पडताळून पाहायला पाहिजे, कारण पूर्वी आरोप होत होते तेवढं उत्तरं देत नव्हतो, पण आता प्रत्येक प्रश्नाला इथं उत्तर द्यायला मी सक्षम आहे. त्याच्यामुळं पुढे आरोप करताना आरोप करणाऱ्यांनी सुद्धा विचार करून करावा. तोंडी प्रश्न विचारले की उत्तरं मिळत नसतात म्हणून लेखी पत्र द्यायला चालू केलं. तर लेखी पत्र माझ्याकडे आहेत, मी पाहिजे तर तुम्हाला सगळे देईन पत्र, मी जेवढे आज संघाकडे माहिती मागवलेली आहे. एकाही लेखी पत्राचं उत्तर लेखी येत नाही, तो माझा संचालक म्हणून अधिकार आहे, मी मागू शकते. संघामध्ये काय चाललेलं आहे, मला जर एखाद्या गोष्टीची माहिती हवी आहे तर मी माहितीच्या अधिकाराकडे संचालक म्हणून मी ती माहिती मागू शकते आणि त्यांनी ती देणं बंधनकारक आहे. पण 15 दिवस 20 दिवस महिना महिनाभर पत्रांची उत्तरं दिली जात नाहीत लेखी, कारण त्यांना कशात अडकायचं नसतं. मीडियासमोर जायचं नाही आणि लेखी प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत. हा असा मनमानी कारभार चाललेला आहे. वेळोवेळी बोर्ड मीटिंगमध्ये हे विषय होत असतात, त्याच्यात आमचा विरोध नोंदवतो आम्ही, पण तो विरोधसुद्धा प्रोसिडिंगमध्ये नोंदवला आहे की नाही हे बघण्यासाठी मिनिट्स मागितले तर ते सुद्धा मिळत नाहीत. मग उद्या माझ्या उत्पादकांनी खरोखर, गोकुळचे जेवढे सभासद आहेत दूध उत्पादक आहेत, त्यांनी खरोखर विचार करावा की उद्याचा सहकार या सगळ्यांच्या हातात द्यायचा आहे का नाही. कारण का कसं आहे ना की आत्तापर्यंत मी जेवढ्या निवडणुका लढलेल्या आहेत किंवा मी जेवढ्या निवडणुका जवळून बघितलेल्या आहेत ना, नेहमी निवडणुकीचा अजेंडा हा मूळ मुद्द्यापासून वेगळा असतो. म्हणजे महाडिक हाच अजेंडा असतो त्यांचा पूर्ण निवडणुकीचा. तर यापुढं असं करू नका, जे ज्या मुद्द्यावरती निवडणूक आहे, जे अजेंड्यावरती आहेत गोष्टी, त्याच्यावरती तुम्ही निवडणूक लढा. गोकुळची निवडणूक असेल तर गोकुळचा मुद्दा येऊ देत. उद्या आमदारकीची निवडणूक लागल्यावर आपण तिथल्या विकास कामांच्यावरती बोलूया. वैयक्तिकरित्या जोपर्यंत तुमच्याकडे काही पुरावे नाही तोपर्यंत तुम्ही कृपा करून येऊ नका. तक्रारी त्याच आल्या ना मला की आंबलेलं जेवण आम्हाला खावं लागतंय म्हणून आम्हाला ओव्हरटाईम करावा लागतोय. बरं, त्यांना एका जर समजा युनिटमध्ये ते काम करत असतील तर त्यांना दुसऱ्या युनिटचं पण काम करावं लागतंय. तुम्ही जागा घेतली, डेली वेजेसची माणसं कमी केली, लगेच पुण्याच्या वितरकाचं तुम्ही वितरकं बदलणार, तुम्ही पॅकेजिंगचा ठेका बदलणार, म्हणजे हा बोजा का राजकीय द्वेष, दुसरं काहीही नाही. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.